एअरपोर्टवरती तुम्ही तोडफोड केलेली आहे, काय कारण आहे तोडफोडी मागे? ह्या टॅक्टिक क्लोज एअरपोर्ट मुंबई मधलं ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलेलं आहे आणि ते पण तेव्हाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेब आणि वंदनीय शिवसेना प्रमुख राज ठाकरे यांच्या वतीने ते नाव दिलेलं होतं आणि यासाठी शिवसेनेने खूप आंदोलन केलेले, केसेस पण घेतले आणि असं असताना हे कुठेतरी नाव पुसण्या प्रयत्नाकडे झालेलं आहे असं आमच्या निदर्शनं आलं आणि म्हणून हे नाव इथे नव्हतं पहिलं आणि ते नाव लागलं तेव्हा महाराजांच्या समोरच लावलेलं ते नाव आणि म्हणून आम्ही त्याला विरोध म्हणून तर नाही केलेलं आहे. बाकी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बाय ऑपरेट बाय अदानी असं जर लावलं तर आम्हाला त्याचा विरोध नाही आहे. आणि आता आम्ही लेटर देऊन तसं ते कळून असतो सगळीकडे असंच तुम्ही करा, अदानी एअरपोर्ट नाव नाही पाहिजे, हे एअरपोर्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आहे आणि ते तसंच राहिलं पाहिजे. अदानी ग्रुपने नाव कधी लावलं? आमच्या आलं त्याला आम्ही आमच्या कार्यकर्ते फोन आले इकडे पॅसेंजर इथून इथे येणार जाणार गाड्यातून असतात त्यांचे फोन आले आम्हाला ते नाव बदललं काय म्हणून वगैरे आपल्या एअरपोर्टचं. काही माहिती उत्स्फूर्त.